ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. मतमोजणीची तारीख जवळ येत आहे. जिल्हा प्रशासनानं तयारी केलेली आहे. माझ्यासोबत जिल्हा निर्णय निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर आहेत. सर, काय सांगणार, कशी तयारी आहे? येत्या 4 तारखेला जे पूर्ण इंडियामध्ये काउंटिंग होणार आहे, त्यामध्ये नागपूरमध्ये आपल्या 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशन्सी आहे, 9 रामटेक आणि 10 नागपूर, या दोघांचंही एकाच ठिकाणी मार्केट यार्ड APMC कळमना इथे होणार आहे. आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. आमचं पहिलं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे. दुसरं ट्रेनिंग आम्ही तिथेच ऑन साईटवरच आम्ही घेऊन, म्हणजे रंगीत तालीम आम्ही करणार आहे. यामध्ये जवळपास प्रत्येक नागपूरचे 6 LACs आणि रामटेकच्या 6, अशा टोटल 12 खोल्या आहे. आणि प्रत्येक खोलीमध्ये 20-20 टेबल आहे, जेणेकरून आमचं जे मतमोजणी आहे ते एका राऊंडला आम्ही 120 EVM मोजणार एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. तर जवळपास 17-18 राऊंडमध्ये आमचं काउंटिंग EVMचं संपणार. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात, वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्याचप्रकारे पोस्टल बॅलेटची पण तयारी आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे ETPBS जे आपले सर्व्हिस वोटर्स आहेत त्यांची पण आम्ही तयारी केलेली आहे. म्हणजे ऑब्झर्वर साहेबांपासून RO, ARO आणि प्रत्येक टेबलवर जे सुपरवायझर आणि काउंटिंग असिस्टंट जे राहणार आहे त्यांची पण निवड झालेली आहे. त्यांचं पहिलं रँडमायझेशनसुद्धा झालेलं आहे. मोठ्यामोठी पूर्ण तयारी झालेली आहे. त्याचबरोबर सेक्युरिटी जे आमच्या ECIच्या गाईडलाईन्समध्ये 3 टायर सिक्युरिटी जे आहे दरवाजाजवळ, बाहेर आणि 100 मीटरजवळ, आणि CRPF सगळं तयारी झालेली आहे. आणि स्ट्रॉंग रूमपासून मतमोजणी कक्षापर्यंत EVM नेण्याची सुद्धा तयारी सगळी, म्हणजे एकंदरीत एंड टू एंड, म्हणजे EVM गोडाऊनमधून काढण्यापासून मतमोजणी कक्षापर्यंत घेऊन जाऊन मतमोजणी करून त्याला सील करून वापस ठेवण्याची पूर्ण एंड टू एंड अरेंजमेंट आपण करण्यात आलेली आहे. आणि येत्या 3 तारखेला आम्ही रंगीत तालीम फायनल ट्रेनिंग आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर काउंटिंग एजंट्सची नियुक्तीसुद्धा झालेली आहे. कॅन्डिडेट्स आणि त्यांच्या एजंटनी जे ते APMC सुद्धा बघितलेलं आहे, त्यांनाही आम्ही दाखवलं आहे, त्यांनाही सूचना आम्ही दिलेल्या आहे, त्यांच्याकडून काही सूचना पण आम्ही घेतलेल्या आहे. कारण तिथे जवळपास 2 ते 3 हजार पोलिंग एजंटसुद्धा राहणार. त्यांच्या खाण्याची सोय त्यांना आम्ही अरेंजमेंट करून दिलेली आहे. आमच्या स्टाफचं खाण्याचं अरेंजमेंट, मीडिया कक्ष राहील, कम्युनिकेशन कक्ष राहील, फायरचं कक्ष राहील, मेडिकल का कक्ष राहील, हर तऱ्हेचे कक्ष आपण तिथे तयार केलेले आहे. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. लेआउट झालेला आहे, पार्किंगची अरेंजमेंट आपण केलेली आहे, मोठ्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या तयाऱ्या आपण केलेल्या आहे. पहिला कॉल साधारणतः किती वाजेपर्यंत येऊ शकतो आपल्या याच्यात, किती वाजता सुरू होणार आणि पहिला कॉल जो आहे तो कधी बनतो? नाही, याच्यामध्ये आपण जे गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये म्हटलं की 8 वाजता मतमोजणी सुरू झाली पाहिजे. सगळ्यात पहिले आपण पोस्टलचं सुरू करतो आणि पोस्टलचं झाल्यावर अर्ध्या घंट्यानी, म्हणजे 8:30 वाजता पहिला राऊंड आपला EVMचा सुरू होईल. तर पहिला राऊंड व्हायला थोडा अर्धा पाऊण घंटा लागेल, तर जवळपास 9 वाजतापर्यंत आपण पहिला राऊंड डिक्लेअर करू शकतो असं प्रथमदर्शनी आम्हाला वाटत आहे. कारण आम्ही सकाळी 6-6:30 जेव्हा स्ट्रॉंग रूम आपण उघडू तेव्हापासून तर 8 वाजताच्या आधी सुरू करू शकणार नाही. आणि कारण जे ऑनलाईन सिस्टम आहे एनकोर ते 8 वाजताच उघडेल, त्यामुळे 8 वाजता पोस्टलचं काउंटिंग सुरू होईल आणि 8:30 EVMचं काउंटिंग शार्प सुरू होईल. शेवटचा प्रश्न, रॅली वगैरे निघणार त्या दिवशी, कारण की 2 खासदार निवडून येणार, एक रामटेकवरनं आणि एक नागपूरवरनं, कशी परमिशन्सची काय प्रोसिजर आहे, त्यांना परमिशन देणार आहोत का रॅलीजला? नाही, याच्यामध्ये हे DCP झोन 5 कक्षामध्ये येत असतं, त्यामुळे काउंटिंगच्या एरियामध्ये जो काउंटिंगचा परिसर आहे तिथे सगळं आपण बॅन केलेलं आहे. कसलंच मोबाईल अलाउड नाही आहे कोणत्याच माणसांना, अदर दॅन काउंटिंग एजंट आणि ज्यांच्याकडे आयकार्ड आम्ही दिलं त्यांना अलाउड केलेलं आहे, बाकी कोणालाच तिथे अलाउड नाही आहे. आणि रॅली काढायचं तर त्या डिस्टन्सवर आपण काढून परवानगी घेऊन ते लोक करू शकणार. कॅमेरामॅन साई सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.